नमस्कार मित्रांनो पोलीस भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर बघा मित्रांनो पोलीस भरतीविषयी अत्यंत आनंदाची बातमी आपण या ठिकाणी पाहणार आहोत तुम्हाला पाहायला मिळते आहे नवीन भरती तेरा हजार जागा तर बघा मित्रांनो पोलीस भरतीची नवीन भरती या ठिकाणी निघणार आहे तेरा हजार जागांसाठीची त्याबाबतची महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत तुम्हाला सर्वांना माहिती मित्रांनो दोन हजार भरती प्रक्रिया होती ती भरती प्रक्रिया आता सुरू आहे परंतु त्यामध्ये खूप सारे असे विद्यार्थी होते की त्या विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची संधी उपलब्ध झाली नाही आणि त्यांना ते अर्ज करण्यासाठी इच्छुक होते तर बघा मित्रांनो त्या सर्व इच्छुक उमेदवारांसाठी ठिकाणी तेरा हजार पदांसाठीची नवीन भरती निघणार आहे संपूर्ण जी काही माहिती ती आपण या ठिकाणी पाहणार नवीन फॉर्म भरण्याची सुद्धा जी काही सुरुवात आहे ती सुद्धा लवकरच होणार आहे संपूर्ण जी काही माहिती मी तुम्हाला सविस्तर दाखवतो त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आताच लाईक करून द्या कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच प्रकारच्या फ्रीमध्ये मिळणार व्हिडिओसाठी चला तर मग सविस्तर त्या संपूर्ण माहिती पाहूया तर बघा मित्रांनो आपण जर पोलिस होण्याचं स्वप्न पाहत असाल तर मित्रांनो डिसेंबर नंतर एक मोठी पोलीस भरती आहे आणि त्या पोलिस भरती संदर्भात मित्रांनो बघा सराव हा महत्त्वाचा आहे तर सरावासाठी परीक्षा एक बेस्ट टेस्ट सिरीज या ठिकाणी लॉन्च करण्यात आली आहे ही जी काही टेस्ट सिरीज आहे या टेस्ट सिरीजला जॉईन करण्यासाठी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि मित्रांनो ही टेस्ट सिरीज जॉईन केल्यानंतर तुमचं जे काही तुम्ही स्वप्न पाहिलं आहे पोलीस होण्याचं तर ते तुम्ही पूर्ण करू शकता आणि त्यासाठी चांगला अभ्यास महत्वाचा आहे तर चांगल्या अभ्यासासाठी आणि सरावासाठी बेस्ट टेस्ट सिरीज परीक्षा ऍपतर्फे लॉन्च करण्यात आली आहे जॉईन करण्यासाठी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि पन्नास टक्के टक्के डिस्काउंट जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही दररोज फिफ्टी हा कोड वापरा तुम्हाला पन्नास टक्क्याचं डिस्काउंट त्या ठिकाणी मित्रांनो सर्वच जे काही टेस्ट जर जाईल त्यामुळे तुम्हाला मिळून जाईल तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण त्या ठिकाणी आलेलो तुम्ही पाहू शकता बघा पोलीस भरतीत प्रथम मैदानी चाचणी तेरा हजार पदांची डिसेंबर नंतर भरती तर बघा मित्रांनो आता डिसेंबर महिना सुरू झाला आणि ह्या महिन्यानंतर लगेचच मित्रांनो तुमची तेरा हजार पदांसाठीची मेगा भरती या ठिकाणी निघणार आहे ज्या उमेदवारांना पोलीस होण्याचे जे काही स्वप्न पाहत आहे तर त्या उमेदवारांसाठी मित्रांनो अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी असणार आहे तुम्ही पाहू शकता बघा डिसेंबर नंतर तेरा हजार पदांची या ठिकाणी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे महाराष्ट्र पोलीसमध्ये त्याचबरोबर मित्रांनो पोलीस भरतीत जे काही आहे तर जे काही आता इव्हेंट होते ते मित्रांनो बदलण्यात येणार आहेत म्हणजेच अगोदर तर आता मैदानी चाचणी होईल आणि त्यानंतर मित्रांनो तुमची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे तर बघा संपूर्ण काय माहिती या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते राज्याच्या पोलीस दलातील भरती प्रक्रियेत मोठा बदल करण्यात आला आहे सध्या सुरू असलेली भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर यापुढे होणाऱ्या प्रत्येक पोलीस भरतीची प्रक्रिया शारीरिक चाचणीपासून सुरू होणार आहे मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे या निर्णयामुळे ग्रामीण भागातील तरुणांना मोठा फायदा होईल गृह विभागातील जवळपास साडेपाच ते सहा हजार पोलीस कर्मचारी दरवर्षी निवृत्वानिवृत्त होतात कोरोना काळात काही पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे सामाजिक शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवून गुन्हेगारावर वचक ठेवण्यासाठी गृह विभागातील संपूर्ण पदे भरलेली असणे आवश्यक आहे राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे या पार्श्वभूमीवर दोन हजार वीस व एकवीस या दोन वर्षातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया एकत्रितपणे राबवली जाणार आहे तर बघा मित्रांनो जर तुम्ही ह्या ठिकाणी पाहिलं तर 2020 दोन हजार वीस व दोन हजार एकवीस या वर्षांमध्ये मित्रांनो जवळपास प्रत्येक वर्षी सहा हजार ते साडेपाच हजार उमेदवार सॉरी पोलीस कर्मचारी जे आहेत ते मित्रांनो त्या ठिकाणी सेवानिवृत्त होत असतात आणि त्या कारणास्तव दोन वर्षांची जी काही एकत्रितरित्या आहेत ती एकत्रितरित्या या ठिकाणी राबवली जाणार आहे आता बघा नवा बदल काय होणार आहे मित्रांनो बघा अगोदर तुम्हाला सर्वांना माहिती ही जी काही भरती प्रक्रिया झाली तर त्या भरती प्रक्रियेमध्ये अगोदर लेखी परीक्षा होत होती आणि नंतर तुमचं ग्राउंड त्या ठिकाणी होत होतं परंतु मित्रांनो आता तसं होणार नाही आहे नवा बदल या ठिकाणी केला जाणार आहे तो म्हणजे असा की बघा नवा बदल असा असणार आहे पोलीस भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज केल्यानंतर आत्तापर्यंत उमेदवारांना पहिल्यांदा लेखी परीक्षा द्यावी लागत होती त्यामध्ये उत्तीर्ण झालेल्यांचीच मैदानी चाचणी घेतली जात होती त्यामुळे मैदानी चाचणीत हुशार असलेले विशेषतः ग्रामीणमधील बहुतेक उमेदवार भरती प्रक्रियेतून बाहेर जायचे आणि पुस्तकी ज्ञानात पुढे असलेले उमेदवार पुढे जायचे तर ही लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांमध्ये अनेक उमेदवारांची छाती उंची कमी असलेले असायचे त्यामुळे आता सर्वप्रथम शारीरिक चाचणी होणार असून त्यात उत्तीर्ण उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी बसता येणार आहे या नव्या बदलामुळे लेखीत हुशार पण मैदानी चाचणीचे निकष पूर्ण करणाऱ्यांना बाहेर काढणे सोयीचे होणार आहे तर बघा मित्रांनो अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी आलेली आहे की तुमचा नवा बदल सुद्धा मित्रांनो पोलीस भरतीमध्ये होणार आहे आणि तेरा हजार पदांची या ठिकाणी मित्रांनो प्रक्रिया जी आहे ती डिसेंबरनंतर लगेचच राबवली जाणार आहे तुम्ही पाहू शकता बघा संजीव कुमार अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक, प्रशिक्षण प्रशिक्षण व खास पथके मुंबई यांनी यांचं मत नोंदवलेलं आहे बघा दोन हजार वीस व एकवीस या दोन वर्षातील जवळपास तेरा हजार पोलिस शिवाई पदांची प्रक्रिया एकत्रितपणे राबवण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू आहे तर बघा मित्रांनो नियोजन सुद्धा सुरू केले गेलेले आहे आणि डिसेंबरनंतर लगेचच प्रक्रिया राबवली जाईल बिंदू नामावली अंतिम केली जात असून शासनाकडे भरतीस मान्यता मिळाल्यानंतर डिसेंबर दोन हजार एकवीस नंतर ही पदे भरली जातील तर बघा मित्रांनो डिसेंबर दोन हजार एकवीस नंतर ही पदे भरली जातील तुम्हाला सर्वांना माहिती आता मित्रांनो डिसेंबरचा जो काही महिना आहे तो सुरू झाला आणि डिसेंबर नंतर लगेचच मित्रांनो जाहिरात पोलीस भरतीची येणार आहे तर बघा संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी होती अपेक्षा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा जसे जसं शेअर करा कुठल्या प्रकारची अडचण असेल पोलीस भरती संदर्भात तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आपण पुन्हा एकदा भेटणार पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची एक महत्वाची माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद